कल्याणमध्ये आज घर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत रॅली काढण्यात आली. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभाग कल्याण आणि मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. कार रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग प्रभारी अधिकारी विनोद साळवी व सहाय्यक अधिकारी रमेश कलुलकर, ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे अध्यक्ष सुभाष पेंडणेकर, देवराम बांडे, शेखर वाणी, शेखर जोशी, RTO प्रतिनिधी वैभव हरदास तसेच इतर संचालक व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी. कल्याण परिवहन कार्यालयातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली आणि दुर्गाडी चौक मार्गातून कार्यालयात रॅलीची पुन्हा सांगता करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्त देशातील प्रत्येक नागरिकांनी घरावर तिरंगा लावावा अशी विनंतीही या रॅलीमध्ये करण्यात आली. आधार न्यूजसाठी शंकर जाधव, कल्याण.